नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी सिम्प्लिफाइड बाय डॉक्टर राजू थोरबोले सर या यूट्यूब चॅनलवरती सिम्प्लिफाइड चालू घडामोडी लेक्चर सिरीज 2020 मध्ये मी नागेश पाटील आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऑपरेशन संजीवनी मालदीव देशासंदर्भात. 1 एप्रिल महिन्यामध्ये भारताने ऑपरेशन संजीवनी राबवलं होतं. या ऑपरेशन संजीवनीची आज आपण सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. या ऑपरेशन संजीवनीची नेमकी पार्श्वभूमी काय होती, याचं महत्त्व काय आहे आणि याची नेमकी संकल्पना काय आहे. त्याच पद्धतीने भारताने मालदीवला या अगोदर कोणत्या कोणत्या वेळी मदत केली होती, त्याचप्रमाणे भारताचं आणि मालदीवचं नेमकं रिलेशन कसं आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या भागामध्ये नेमकी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपला एम पी एस सी सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर राजू थोरबोले सर हा यूट्यूब चॅनल आणखीनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही तो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सोबतच आपल्या मित्रांनो, एम पी एस सी सिम्प्लिफाईड ऑफिशियल, सिम्प्लिफाईड पब्लिकेशन डिस्कशन ग्रुप आणि सिम्प्लिफाईड परीक्षा हे तिन्ही टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा. ते जॉईन करण्यासाठी जी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आजपर्यंत आपण ज्या काही चालू घडामोडीविषयक सर्व घडामोडीवरती लेक्चर्स घेतलेले आहेत त्याची प्लेलिस्टची लिंक देखील ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. चला पाहूया आता हे नेमकं ऑपरेशन संजीवनी काय आहे. पहा की COVID-19 विरोधात लढाईत मदत म्हणून ऑपरेशन संजीवनी अंतर्गत नुकतीच भारताने मालदीवला जवळपास 6.2 टन एवढी अत्यावश्यक औषधांची पुरवलेली आहेत. ही औषधं भारतीय हवाई दलाच्या हरक्युलस C-130J या विमानाने ही औषधं पोचवलेली आहेत. तर या औषधामध्ये सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा लस, त्याच्यानंतर लोपिनवीर आणि रिटोनावीर यासारख्या अँटीव्हायरल औषधांचा समावेश आहे. तसेच त्याच्यासोबत कॅथेटर्स, नेबुलायझर्स, मूत्रपिशव्या म्हणजेच की युरिन बॅग आणि अर्भक या आहार देणाऱ्या नळ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. तर लोपिनावीर आणि रेटनावीरचा उपयोग जो आहे तो काही देशामध्ये COVID-19 प्रादुर्भाव त्या रोखण्यासाठी आणि त्या रुग्णांना उपचार करण्यासाठी त्याचा वापर केला होता. त्या अनुषंगाने आपण याची मदत मालदीवला केलेली आहे. तर यामध्ये पहा, मार्चमध्ये भारताने 14 डॉक्टरांचे एक वैद्यकीय पथक मालदीव इथे रवाना केले होते. तेथे व्हायरल टेस्टिंग लॅब सुरू करण्याचं काम या पथकाने केलं आणि त्यांच्यासोबत त्या पथकाने त्यावेळेस 5.5 टन एवढी अत्यावश्यक औषधे त्यावेळेस भेट दिली होती. ही मोहीम लष्कराच्या सहाय्याने राबवली गेली होती. तर भारताने या अगोदर मालदीवला नेमकं काय सहकार्य केलेलं आहे तर ते कधी केलेलं आहे, तर 1988 ऑपरेशन कॅक्टस, नेहमी चर्चेचं असतं पहा ऑपरेशन कॅक्टस अंतर्गत, या कॅक्टस अंतर्गत भारतीय सशस्त्र दलाने मालदीव सरकारला म्हणजे न्यूट्रलायझेशन ऑफ द कप अटेम्प्टच्या वेळी मदत केली होती. त्यानंतर 2004 पहा जी सुनामी आली होती, सुनामीमध्ये भारताने मालदीवला मदत केली होती. त्यानंतर 2014 जे ऑपरेशन नीर झालं होतं त्याअंतर्गत भारताने पिण्याच्या पाण्याच्या संकटाला तोंड देण्यासाठी मालदीवला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला होता. त्यावेळेस 2014 मालदीवमध्ये पिण्याच्या पाण्याचं संकट खूप मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहिलं होतं. तर मालदीवच्या जो सशस्त्र दलांना भारताने दिलेले जे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर जे आहे ALH हे मालदीवींचे प्राण वाचवण्यासाठी ते वापरले गेलेले आहे. तर ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर हे मल्टी रोल म्हणजेच की नवीन पिढीचे हेलिकॉप्टर असून ते 5.5 टन एवढ्या वजनाच्या वर्गातील हेलिकॉप्टर आहे. स्वदेशी डिझाईन केलेले हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने हे म्हणजेच की HALने हे हेलिकॉप्टर विकसित केलेलं आहे. तर या दोन देशांचे नेमके संबंध कसे आहेत, भारत आणि मालदीव. आपण समोर नकाशा आहे, नकाशामध्ये पाहू शकतो की हा मालदीवचा नकाशा आहे. या ठिकाणी भारत आहे आणि इथं श्रीलंका आहे. इंडियन ओशनमध्ये मालदीवचा समावेश होतो. तर यांचे नेमके संबंध पहा, याबाबतचा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी मानता येईल की भारत आणि मालदीवमध्ये एक पारंपरिक, भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक त्यासोबतच व्यावसायिक दुवे आहेत. त्यानंतर 1965 स्वातंत्र्यानंतर मालदीवची ओळख पटवणाऱ्यामध्ये सर्वप्रथम हा भारत होता आणि 1972 मिशन ॲट माले हे स्थापन करण्यात आलं होतं. तर भारताने संरक्षणाबाबतीत सांगायचं झालं भारत आणि मालदीवच्या, तर मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलासाठी NDFच्या प्रशिक्षण देण्याच्या बहुतेक 70% संधी हे भारत साधनसामग्री ही भारत पुरवत असते. त्यानंतर एक्युवेरियन ही भारत आणि मालदीव यांच्यातील एक संयुक्त सराव आहे, त्यांच्यातील संयुक्त सैन्य सराव आहे. तर आपत्ती व्यवस्थापनाबाबत भारत आणि मालदीवची काय भूमिका आहे, 2004 हिंदी महासागरामध्ये जी सुनामी आली होती त्यामध्ये आणि 2014 मालेमध्ये जो झालेला
पुरुष जलसंकटाच्या वेळी भारत सरकारने मालदीवला मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली होती. या आपत्तीमध्ये त्यांनी मदत केली होती. आता भारत आणि मालदीवचा नेमका व्यापार आणि त्यांचं पर्यटनाबाबत पहा. UAE, त्यानंतर चीन आणि सिंगापूरनंतर भारत हा मालदीवचा चौथा सर्वात मोठा भागीदारी देश आहे. तर 2014 मालदीवमध्ये पर्यटकांच्या आगमनासाठी भारत हा 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश होता. त्यानंतर मालदीवची जी अर्थव्यवस्था आहे ती त्यांच्या पर्यटन क्षेत्रावरती जास्त प्रमाणामध्ये अवलंबून आहे. जी परकीय चलन कमाई आणि सरकारी कमाईचा प्रमुख स्रोत म्हणून त्यांची पर्यटन व्यवस्थेवरती पाहिलं जातं. तर मित्रांनो, ही पाहिली आपण ऑपरेशन संजीवनीबाबतची सविस्तर माहिती. मित्रांनो, आपला MPSC सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर राजू थोरबोले सर हा यूट्यूब चॅनल आणखीनही कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सोबतच मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही सायमल्टेनियसली फॉलो करा. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो,